मी एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली पिंक बॉक्स हा उपक्रम सुरू केला आहे. या पिंक बॉक्स उपक्रमामध्ये आम्ही सगळे विद्यालय, सगळे कॉलेजेस, सगळे इन्स्टिट्यूट्स यांच्यामध्ये जे लेडीज वॉशरूम असतात त्याच्यामध्ये हा पिंक बॉक्स ठेवला जातो. ते पिंक बॉक्स त्याला कुलूप लावलं जातं आणि ते कुलूपची चावी फक्त पोलीस दीदी यांच्याकडेच असते. म्हणजे पोलिसांशिवाय तो पिंक बॉक्स दुसरं कोणी उघडू शकत नाही. त्या पिंक बॉक्समध्ये मुली आणि लेडीज आपले जे कंप्लेंट्स असतील, जे त्यांना कुठे प्रॉब्लेम येत असतील, जे छेडछाड त्यांच्यासोबत कुठे कोणी करत असेल किंवा कोणी त्यांना त्रास देत असेल, हॅरॅसमेंट होत असेल किंवा कोणी पाठलाग करत असेल, असं कोणत्याही जागेवर असो, त्यांच्या घराच्या जवळ, त्यांच्या वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये, त्यांच्या शाळेमध्ये किंवा दुसरं कुठे पण, अशी जे पण तक्रारी त्यांच्या आहेत ते त्या पिंक बॉक्समध्ये नावासकट किंवा निनावी अशा प्रकारे ते कंप्लेंट देऊ शकतात. या कंप्लेंट आम्ही वेळोवेळी हे पिंक बॉक्स उघडून, पोलीस दिदीज वेळोवेळी हे पिंक बॉक्स उघडून चेक करतात. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला या कंप्लेंट आणल्या जातं आणि त्याच्यावर बरोबर ती कारवाई केली जाते. याचा हा उपक्रम जो आम्ही सुरू केला आहे, याचा आम्हाला असं उद्देश आहे की एकदम सेफ एन्व्हायरमेंट हे मुलींसाठी आणि लेडीजसाठी इथे बनवलं जाईल, म्हणून हा पिंक बॉक्स उपक्रम सुरू केला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी कुठलाही भीती न बाळगता आपले जे आपल्याला जे होणारा त्रास आहे तो ते त्या पिंक बॉक्समध्ये टाकावा असा उद्देश आहे. येस, आमचा उद्देश हाच आहे की कोणत्याही भीती न बाळगता मुलींनी आणि लेडीजने ते पिंक बॉक्स उपयोग करावा. ते पण जे पण त्यांचे कंप्लेंट्स असतील, कोणाविरुद्ध पण असतील, ते त्यांनी पिंक बॉक्समध्ये टाकावे. त्याची मॉनिटरिंग खुद्द ही SDPO लेवल म्हणजे आमच्या लेवलवर होणार आहे आणि प्रॉपर टाईप जे पण कारवाई आहे ते आम्ही करून घेणार आहे त्याच्यावर. ओके सर, थँक्यू.